शिवूर येथील त्रासलेल्या तरुणांनी आपल्या विविध समस्यांसाठी ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन केलं आहे. वैजापूर तालुक्यातील खालसापाडा परिसरात सांडपाण्याची समस्या, नालेसफाईचा प्रश्न, पथदिवे, नळाद्वारे सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा प्रश्न, तसंच वाढत्या डासांमुळे धूर फवारणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी अनेक तरुणांनी एकत्र येत ग्रामपंचायतीवरती धरणं केलं. यावेळी ग्रामपंचायत हाय हाय, परिसर स्वच्छ झालाच पाहिजे, नालेसफाई झालीच पाहिजे अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. खालसापाडा परिसरातील मदिनानगर, कुंभार बारव परिसर, जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी नागरिक समस्या उद्भवल्या असल्यानं तरुणांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवरती धरणे आंदोलनाची तयारी केली. त्यानुसार गावातील समस्यांचा फलक हाती घेऊन अनेक घोषणा देत गावातून रॅली काढून सकाळी 11 वाजता ग्रामसचिवालय इथं धरणं धरण्यात आलं. सरपंच कार्यालयात हजर नसल्यानं आंदोलकांनी सरपंच नितीन चुडीवाल यांना मोबाईलवरून संपर्क साधून ग्रामपंचायतीकडे येण्याची विनंती केली. मात्र सरपंच हे शिवूर बंगला इथे एका कार्यक्रमासाठी तर ग्रामसेवक हे वैजापूर इथं बैठकीसाठी गेले असल्याची माहिती मिळाली. आमची समस्या फार छोटीशी, तरी ग्रामपंचायतीची दखल घेत नाही. सगळ्यात जास्त कधी पेशंट असले तो आमच्या खालच्यापाड्यातले पेशंट राहत. या धूर फवारणी 15 ऑगस्टला आम्ही मागणी करेल, 15 दिवस झाले तरी त्यांना गावात धूर फवारणी केली नाही, नाल्या वेळेवर काढीत नाही, त्याच्यामुळे मच्छर झाले, डास झाले. आणि आम्ही इकडे मोर्चा घेऊन आलो तरी सरपंच कोणती ग्रामपंचायत सदस्य इकडे हजर नसल्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलन केलं. आमचं म्हणणं एवढं आहे की सरपंचांनी इकडे यावं आणि आमचं निवेदन स्वीकारावं आणि आमचं कामही मार्गी लागलं.